संत योहान बाप्तिस्त मातेच्या उदरात कसा संभवला ती ही कथा। आदिवंदु आंकुवारी मरी जी का परम भक्ति ची धारी ती सदैव कृपेची लाहरी वंदिली म्या जी स्वाची गोसाविनी स्वर्ग भोडुव्याची राणी ज्ञानमतीची साठवणी ती सारथिणी माझी आता श्रोतया सावधान ऐका उघडे करो निकर्ण क्रिस्त जन्मांचे शुभ दिन जवळी पातला तो उपजला कवणे परी ते तुम्हा निरोपावे जरी तरी येणे आवचीत संसारी नाही जाहाले। आधी कुमारी मरियेला वंदन करू। ती परम भक्तीचा झरा आहे, ती सदैव कृपेची लहर आहे। मी तिला वंदन करतो। जी विश्वाची स्वामिनी आहे, स्वर्ग आणि देवदूतांची राणी आहे, ज्ञान आणि बुद्धीची तिच्यात साठवण आहे, ती माझी सारथी आहे। आता श्रोत्यांनो सावधान, कान उघडे ठेवू नये का? ख्रिस्त जन्माचा शुभ दिवस आता जवळ आलाय। त्याचा जन्म कसा झाला हे आता ऐका। पण त्याचं जगात येणं एकाएकी झालं नाही। सुरुवातीला त्यानं आपले संदेष्टे आपल्या आधी पाठवून आपण येत असल्याची बातमी सांगितली। आपल्या आधी त्यानं आपल्या प्रमुखाला पाठवलं, मग विश्वाचा तारक स्वतः जगात आला। जसा सूर्योदयाचा सूर्य अवचित येत नाही, त्याच्या आधी पहाट येते आणि थोडा थोडा प्रकाश पाडून शुक्र उगवतो। पक्षी उठतात आणि गाऊ लागतात, मग सूर्य आकाशात प्रकाशतो, त्याचं तेज दाही दिशांना फाकतं। त्याचप्रमाणे येशू विश्वप्रकाश जन्माला आला। मनुष्य मूर्ख आणि अविचारी आहे, तो पापाच्या अंधकारात राहतो, त्याच्यावर स्वर्गाचा प्रकाश कधीही पडला नाही। जरी तो दिव्य प्रकाश अवचित त्याच्यावर पडला, तरी त्याच्या तेजानं त्याचे डोळे दिसतात आणि ते मागे सरतात। हे माहिती असल्यामुळं वैकुंठपतीनं सरळ पृथ्वीवर न येता आधी आपले दूत त्यानं पाठवले। आधी दाविद राजा आणि सगळे द्रष्टे यांना आपण येणार असल्याचं सांगण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं। 1000 वर्षापासून सगळे संदेश ते जगातल्या लोकांना सांगत होते की ख्रिस्त पृथ्वीवर येणार आहे। मग योहान बाप्तिस्त आला, त्या आपल्या प्रमुखाला विश्वतारकानं आपल्या आधी पाठवलं। तसे तो मलाखी संदेष्टा म्हणाला, माझा दूत पहा, तुझा मार्ग तयार करण्यासाठी मी त्याला तुझ्या आधी पाठवतो। इतर संदेष्ट्यांनी दुरून देवनंदन दाखवला, तो जगात येणार आहे हे त्यानं लिहिलं। योहान बाप्तिस त्याच्याजवळ राहिला आणि तारकाला लोकांना दाखवलं, बोटानं दाखवून आला आहे असं म्हटलं। आता तुम्हाला त्या योहानाच्या जन्माचा सोहळा सांगेन, मी जे बोलेन ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका। जेव्हा राजा हेरोद हा क्रूर राजा राज्य करीत होता, तेव्हा जखऱ्या नावाचा थोर भक्त तिथे होता। त्या जखऱ्याची पतिव्रता अहरोनच्या वंशातली मुलगी होती, तिचं नाव होतं अलिशिबा। दोघे नवरा बायको भक्त आणि नीतिमान होते। ते स्वामीचे शास्त्र नियमितपणे पाळून त्याप्रमाणे वागत होते। त्यांच्या घरी मूल नव्हतं, जखऱ्याची पत्नी वांज होती आणि दोघे जण आता म्हातारे झाले होते। पुढे कोणत्या तरी दिवशी जखऱ्या देवळाच्या पायऱ्या चढून वर गेला, स्वामीला धूपाची आरती देण्यासाठी देवळात गेला। तिथले इतर लोक बाहेर उभे होते, ते प्रातःकाळी स्वामीचे चिंतन करीत होते। तेव्हा देवदूत पुढे आला, वेदीच्या दक्षिणेकडून जखऱ्याला अवचित तो देवदूत दिसला। त्याला पाहून तो घाबरला, मनात चळचळ कापला, सर्व शरीर थरथर कापू लागलं। तो मोठ्या चिंतेत पडला, म्हणाला, हा देवदूत स्वर्गातून आलाय, काय सांगायला आलाय माहिती नाही। कदाचित लोकांवर काही विघ्न येणार असेल, किंवा राजावर शत्रूचं आक्रमण, की दुष्काळाची बातमी सांगायला आलाय, किंवा मला पाप्याला शिक्षा द्यायला तो इथे आला नसेल, कोण जाणे।
असं सर्व तो मनात चिंतू लागला। तेव्हा देवदूत त्याच्याशी बोलला, भिऊ नको असं जखऱ्याला म्हणाला, वैकुंठराया तुझ्यावर प्रसन्न झालाय, तुझ्या पत्नीच्या पोटी तुझ्या घरी मुलगा जन्माला येईल, ऐक त्याचं नाव योहान असं ठेव, तो जन्मल्यानंतर सर्वांना आनंद होईल असं सुदैवी बाळ जखऱ्या तुला मिळेल। बाळ पोटात असताना देवाचा वर मिळेल, बाळाच्या शरीरात कृपेचा सागर भरेल, इस्रायलींमध्ये अनेकांना तो उपदेश करील आणि खूप लोकांना परमेश्वराची भक्ती करायला लावील। जसा एलिया संदेष्ट होता तसा तो सामर्थ्यवान असेल, प्रमुख पुढारी बनून तो स्वामी पुढे मार्ग दाखवेल, वडील आणि मुलं यांच्यात तो समेट घडवून आणेल, अज्ञानांना ज्ञानी आणि अभक्तांना भक्त बनवेल। जखऱ्यानं हे ऐकलं पण मनात एक संशय होता। मग उत्तरादाखल देवदूत म्हणाला, हे कसं घडेल मला माहिती नाही, मला ते अवघड दिसत, मी जर वृद्ध झालो आहे तर हे कसं होईल, माझी पत्नीही वृद्ध आहे, दात पडलेत, केस पिकलेत, आता आम्हाला मुलगा होण्याची कसली आशा। तेव्हा देवदूत म्हणाला, ऐक मी गॅब्रियल देवदूत आहे, मी नेहमी स्वर्गात परमेश्वरापुढे असतो, ही बातमी तुला देण्यासाठी देवानं मला पाठवलंय, तू मनात संशय घेतलास, मी सांगितलेलं खरं मानलं नाहीस, तू मनात अविश्वास धरला म्हणून जखऱ्या तू मुका होशील, हे सर्व होईपर्यंत तू काहीही बोलू शकणार नाहीस। देवदूत असं बोलला तेव्हा जखऱ्या खरोखरीच मुका झाला, त्याच्या तोंडून एकही शब्द येईनासा झाला। देवदूत हे बोलला बाहेर लोक बोलू लागले, आज आचार्यांनी का उशीर लावला, कोणत्या कारणासाठी, इतक्यात जखऱ्या बाहेर आला, लोकांनी त्याला नमस्कार केला पण तो काहीच बोलला नाही, कुणालाही प्रत्युत्तर दिलं नाही। मग लोक विचारू लागले, म्हणाले याने काहीतरी अपूर्व असं पाहिलं असेल, हातवारे करून बोलू लागला। अशा रीतीनं सगळे परत फिरले, जखऱ्या मुका होऊन आपल्या घरी आला। पुढे कोणा एकावेळी त्या जखऱ्याची बायको गर्भार राहिली, उदरी मूल संभवलं। मग एक ब्राह्मण म्हणाला, या उत्तम भक्ताच्या जन्माची बातमी आधी देवदूतानं त्याच्या वडिलांना सांगितली, ते आमच्या कानांनी ऐकून आम्ही मनात विस्मित झालो, पण मनात एक संशय आहे तो तुम्ही दूर करा। म्हणाला, त्या देवदूताला पाहून जखऱ्या मनात का भ्यायला, देवदूताला पाहून मनुष्य का भीतो, आणि त्याच वेळी तिथं स्वर्गीय देवदूतानं त्याला अशी शिक्षा देण्याचं काय कारण। मग गुरु म्हणाले, जखऱ्या या कारणासाठी भ्यायला बघा, माणूस कितीही चांगला असला, तो पुण्यवान किंवा धार्मिक असला तरी भीती वाटल्यापासून देवदूताकडे कसं पाहिल, देवदूतांना शरीर नसल्यामुळं ते अदृश्य असतात, पण जेव्हा ते माणसांना भेटतात तेव्हा ते कोणतं तरी रूप घेतात आणि त्याच्या रूपानुसार ते आपल्याला थोर कांती असल्यासारखे दिसतात, ही नवी कांती फारच अपूर्व दिसते, आणि जेव्हा पापी माणूस त्याच्याकडे पाहतो त्याच्या मनात त्यामुळे थरकाप होतो, आणि जर ख्रिस्त स्वामी जगात आला नसता तर मनुष्य आणि देवदूत यांच्यात आदमानं केलेल्या पापामुळे वैर उत्पन्न झालं असतं। ख्रिस्तापूर्वी ज्यांनी देवदूताला प्रत्यक्ष पाहिलं त्यांना भीती वाटली आणि मोठ्या प्रयत्नानं ते जिवंत राहिले। मग परमेश्वरानं स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यात समेट केला, तेव्हापासून भक्तांच्या मनातली देवदूतांबद्दलची थोर भीती देवानं काढून टाकली, आणि म्हणून कधी कधी जर तो दृष्टीस पडला तर मनुष्याला तो देवदूत आहे की सैतान आहे यातला फरक कळत नाही, आणि एखाद्या वेळी सैतान देवदूताचे रूप घेतो म्हणून त्याला समोर पाहताच मनात भीती वाटते, पण त्यात फरक करण्यासाठी एक उत्तम खूण आहे। जर भीती वाटल्यानंतर मनाला आनंद वाटला तर तो देवदूत आहे असं समजावं, आणि भीतीनंतर जर मनात संशय वाटला तर त्याला आपला वैरी समजावं। म्हणून त्या देवदूतानं लगेच जखऱ्याची भीती दूर केली, पण त्याने आपल्या मनात तरीही संशय ठेवला, देवदूताचं बोलणं त्यानं खरं मानलं नाही, पण मनात अश्रद्धा ठेवली तोच त्याचा अपराध, देवदूताकडे त्यानं खूण मागितली, पण देवदूताचे शब्द कुठल्याही कोणीशिवाय खरे मानावे ते कपट करत नाहीत, आणि या गुरुने शास्त्राचा अभ्यास केला होता म्हणून त्याने त्याचा भावार्थ लोकांना प्रकट करून सांगायला हवा होता, पण देवानं चांगली खूण दिली म्हणजे त्याला मुका केलं। ती अपराधाची शिक्षा होती आणि सत्याची खूण सुद्धा होती।
आता श्रोते हो, सावधान होऊन एक अपूर्व गोष्ट ऐका। योहानाला स्वामीनं किती मान दिला ते पहा। स्वर्गातला देवदूत आला, त्याचा जन्म सांगितला। ते दुसऱ्या कोणा देवदूतानं सांगितलं नाही, पण ज्या गॅब्रियलनं ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सांगितलं त्यानंच योहानच्या जन्माबद्दलही सांगितलं। आणि त्याच स्वामीच्या येण्याबद्दल संदेष्टात दानियलनं सुद्धा सांगितलं। त्यानंच योहानाच्या येण्याबद्दल त्याच्या बापाला सांगितलं, पण ते स्वप्नात सांगितलं नाही की देवळाच्या बाहेरच्या आवारात सुद्धा सांगितलं नाही, तर दिवसा देवाच्या मंदिरात सांगितलं। देवळात जाण्याचे कपडे घालून त्याचे वडील धूपारती घेऊन स्वामीजवळ धूपाची आरती करत होते। त्या धूपाचा वास पसरला होता आणि एकाएकी एका दृष्टांतात त्याला चांगल्या मुलाबद्दलची बातमी कळली। वान स्त्रीच्या पोटात एका संदेष्टा बालकाचा जन्म होणार असा आनंददायी वृत्तांत त्यानं ऐकला। योहान गर्भात असा संभवला। पुढे त्याचा जन्म कसा झाला, तो कसा उपजला हेही तुम्हाला सांगेन, पण त्याआधी विश्वतारक उदरात कसा संभवला ती आनंददायी कथा तुम्ही आता सविस्तर ऐका।